विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. माझा आवाज सर्वांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत आहे? एम आय विजिबल अँड ऑडिबल टू? विद्यार्थी मित्रांनो चॅट बॉक्समध्ये रिस्पॉन्स द्या. सर्वांपर्यंत माझा आवाज येत आहे व्यवस्थितरित्या? चला गुड इव्हिनिंग ऑल द स्टुडंट्स. That we are going to start. आपण स्टार्ट करूया फायनल अकाउंट्स रिगार्डिंग. सर्वांचे स्वागत आहे जे जस्ट जॉईन झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो महावितरण भरती 2024 या बॅच मध्ये रिगार्डिंग ज्युनियर असिस्टंट पोस्ट स्पेशल अकाउंट बॅच मध्ये सर्वांचे मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूया रिगार्डिंग विथ द सोल ट्रेडिंग आणि जनरल फायनल अकाउंट्स रिगार्डिंग एमसीक्यूज विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्टलिस्टेड एमसीक्यूज फॉर ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो आपण फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया एमसीक्यूजच्या. फायनल अकाउंट ऑन एमसीक्यूज रिगार्डिंग विथ आता ओव्हरऑल काही सोल ट्रेडिंग काही नॉन ट्रेडिंग रिगार्डिंग असतील आणि काही फायनल अकाउंट रिगार्डिंग एमसीक्यूज आज आपण आजच्या सेशन्सला बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं परत एकदा गुड इव्हिनिंग, सर्वांचं स्वागत आहे. लेट वी आर गोइंग टू स्टार्ट. पहिला प्रश्न आहे अ स्टेटमेंट दॅट प्रिपेअर टू इंडिकेट प्रॉफिट ऑर लॉस अँड financial position of the business are called. There are four options, five options are there. First option is there that you are called, tell a financial statement mannar tumhe. Dusra option ahe bank reconciliation statement. Tisra uttar ahe regarding trial balance. Chautha ahe all of these. Fifth option ahe trading account. What is your answer regarding with this question? प्रश्न समजून घ्या. स्टेटमेंट दॅट प्रिपेअर टू इंडिकेट ज्याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट ऑर लॉस इंडिकेट होतो, ज्याच्यावर तुम्हाला फायनान्शियल पोझिशन कळते. सो मोस्ट ऑफ यू आर चूजन ई ए डी. ओके, फायनान्शियल स्टेटमेंट बनवणार तुम्ही, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवणार, ट्रायल बॅलन्स करणार, का सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवाव्या लागतात, किंवा ट्रेडिंग अकाउंट. सो मोस्ट ऑफ युअर आन्सर इज द ए इज द आन्सर रिगार्डिंग विथ दिस. आता हे स्टेटमेंट लक्षात घ्या. फायनान्शियल स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? दॅट रिगार्डिंग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. स्टेटमेंट मध्ये फक्त कन्सिडरेशन आहे बॅलन्स शीट ओनली. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट जेव्हा तुम्ही अकाउंटिंग प्रिपेअर करता, बँकिंग रिगार्डिंग जे ट्रान्झॅक्शन असतील त्यामधलं साधर्म्य किंवा सेम काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही काय करता, बँक रिकन्सिलेशन बनवतात. दिस इज द इंटरमिडिएट बिटवीन यू अँड द बँकिंग ट्रान्झॅक्शन्स. ह्याच्यावर तुम्हाला फायनान्शियल कंडिशन्स करणार आहे का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करणार आहे का? डेफिनेटली नाही. मग ट्रायल बॅलन्स आहे का? तर ट्रायल बॅलन्स इट इज जस्ट ओनली इंडिकेट द लेजर्स, ग्रुप ऑफ लेजर्स. फक्त ट्रायल बॅलन्स म्हणून समजतं. ऑल ऑफ दी अबोव्ह सगळ्या स्टेटमेंट लागू होतील का? आणि नेक्स्ट आहे दिस इज ट्रेडिंग अकाउंट. आपल्याला प्रश्न विचारलाय प्रॉफिट अँड लॉस रिगार्डिंग विथ द. विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न आहेत ओपन युनिव्हर्सिटीज ऑल दिस थिंग्स तुम्ही शेवटच्या 10 मिनिटांमध्ये विचारा. वी डेफिनेटली डिस्कस विथ दिस. आता लक्षात घ्या, मोस्ट ऑफ स्टुडंट्स यू आर चूजन फायनान्शियल स्टेटमेंट. दिस इज द करेक्ट आन्सर विथ दिस क्वेश्चन. फायनान्शियल स्टेटमेंट काय? दॅट इंडिकेट बॅलन्स शीट इज नथिंग बट द फायनान्शियल स्टेटमेंट दॅट इंडिकेट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. तिथं प्रॉफिट झालाय का लॉस झालाय ऍटोमॅटिकली फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ट्रान्सफर केलेला असतो. दॅट्स वाय द फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर रिगार्डिंग फायनान्शियल स्टेटमेंट. ज्या बेसिसवर तुम्हाला लक्षात येणार आहे बिझनेसला प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे द अकाउंट इज शोईंग द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस कॉल्ड. त्याच्यावरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट झालाय का ग्रॉस लॉस झालाय लक्षात यायला मदत होते. फर्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस इंडिकेट करतं का? दुसरं आहे बॅलन्स शीट. थर्ड ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स. चौथं ऑप्शन आहे ट्रेडिंग अकाउंट. फिफ्थ ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. व्हॉट इज युअर आन्सर रिगार्डिंग विथ दिस? तर लक्षात घ्या, बेसिकली या सगळ्या गोष्टींचा अर्थ लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस विचारलेला आहे. दिस इंडिकेट्स वेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडून करणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन काय? तर बेसिक फरक एकदा सांगतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट यू एक्झॅक्ट प्रॉफिट दॅट इज कॉल्ड कन्सिडरेशन नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस झाला. आपण सुरुवातीला काल आणि परवाच्या सेशन्सला फॉर्मॅटवर काम केलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर. तर लक्षात घ्या, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस तुम्हाला समजतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर. मग फरक काय आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन मध्ये? लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रोव्हिजन्स करता एखाद्या गोष्टीसाठी, शेअर्स डिव्हिडंड्स तुम्हाला द्यायचे आहेत, जेव्हा तुम्ही प्रोव्हिजन्स करता
त्यासाठी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट बनवतात. दिस इज क्लिअर ऑल द स्टुडंट, सगळ्यांना समजते व्यवस्थितरित्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंट आत्ताच सांगितलं, अ कंपाईल ऑफ ऑल द लेजर्स अकाउंट दॅट कम्स अंडर ट्रेडिंग अकाउंट्स. ट्रेडिंग अकाउंट्स इंडिकेट यू व्हॉट? इट इंडिकेट्स यू ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे, दॅट इज द डी ऑप्शन. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स युअर करेक्ट आन्सर दिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स यू ग्रॉस प्रॉफिट झालाय का ग्रॉस लॉस झालाय. पर्याय जसं बरोबर ओळखता यायला पाहिजे, तसं रॉंग कसे आहेत, अदर सब ऑप्शन्स आर देयर, हे सुद्धा समजायला मदत तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पुढचा आता प्रश्न बघा, दिस इज अ ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू रेकॉर्ड. ट्रेडिंग अकाउंट कशासाठी बनवतो आपण, किंवा कुठली गोष्ट रेकॉर्ड करतो? नेट प्रॉफिट ऑर लॉस, ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस, दोन्ही गोष्टी रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंट, किंवा फायनान्शियल पोझिशन, किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट. नाऊ व्हॉट इज युअर आन्सर? मोस्ट ऑफ युअर चूजन बी इज देअर. बघा, प्रश्न जर चेंज केला इथं, ट्रेडिंग अकाउंट विचारलंय, प्रश्नाचं उत्तर येईल ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर टू रेकॉर्ड. ट्रेडिंग अकाउंट कशासाठी? जस्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं टू रेकॉर्ड द ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस. पण ह्याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला हेडिंग चेंज केलं, ट्रेडिंग अकाउंटच्या जागी जर विचारलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर टू रेकॉर्ड, देन युअर आन्सर इज नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. सर्वांचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत व्यवस्थित, त्या एमसीक्यू समजतात सर्वांना. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट रेकॉर्ड. जे डेबिट साइड असते ट्रेडिंग अकाउंटची, ती काय इंडिकेट करते? दॅट इंडिकेट डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट दोन्ही गोष्टी दाखवल्या जातात, वरील पैकी कुठलाही पर्याय नाही. किंवा डायरेक्ट इन्कम दाखवलं जातं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. यस द स्टुडंट्स, व्हॉट इज युअर आन्सर? सो मोस्ट ऑफ युअर चूजन ए इज द ऑप्शन, दॅट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 100% बरोबर उत्तर आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड इंडिकेट्स डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रत्यक्ष खर्च जे असतात ते ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साइड इंडिकेट करते. याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड व्हॉट इंडिकेट्स? दॅट इन्कम, डायरेक्ट इन्कम. जसं इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, क्रेडिट साइड ऑपोजिट काय इंडिकेट करेल? डायरेक्ट इन्कम इज देअर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ क्लोजिंग स्टॉक इज रेकॉर्डेड इन द. क्लोजिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड केला जातो? तर लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट मध्ये फक्त नन ऑफ द अबव, वरील पैकी कुठलाही पर्याय नाही, किंवा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. व्हॉट इज युअर आन्सर? यस स्टुडंट्स, मोस्ट ऑफ युअर चूजन ए, देन बी. ओके, मोस्ट ऑफ युअर चूजन की क्लोजिंग स्टॉक दाखवला जातो एक होतो ट्रेडिंग अकाउंटला आणि बॅलन्स शीटला. हे उत्तर करेक्ट आहे. क्लोजिंग बॅलन्स दोन ठिकाणी येतो, एक तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला इंडिकेट्स होतो आणि दुसरा तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला येतो. इज क्लिअर? तर मित्रांनो, काही डाऊट्स नाहीये, क्लिअर होता व्यवस्थित, त्या समजत आहे. विथ द थम अँड द चॅट बॉक्स रिप्लाय करा, रिस्पॉन्स करा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय इंडिकेट करतं, काय दर्शवतं? टोटल कॅपिटल किती तुम्ही इंडिकेट केले, इन्व्हेस्ट केलेला आहे. दुसरा पर्याय आहे, प्रॉफिट अँड लॉस थ्रू सेल ऑफ असेट्स, किंवा तुम्ही असेट्स विकता त्याच्यातून तुम्हाला किती प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे. थर्ड ऑप्शन आहे, प्रॉफिट अर्न बाय बिझनेस, किती बिझनेसने प्रॉफिट कमवलेला आहे. फोर्थ ऑप्शन आहे, नन ऑफ दिस, वरील कुठलाही पर्याय नाही, किंवा टोटल एक्सपेंडिचर ओनली. व्हॉट इज युअर आन्सर? यस स्टुडंट्स, मोस्ट ऑफ युअर सेइंग बी. ओके, टू स्टुडंट्स से डी अँड सी. ओके, ही मोस्ट ऑफ युअर चूजन. तर लक्षात घ्या, प्रश्न काय विचारलाय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवतं. इफ यू आर सेइंग प्रॉफिट अँड लॉस थ्रू सेल ऑफ असेट्स फक्त एवढं कन्सिडरेशन करत असेल, तर दॅट इज नॉट एक्झॅक्ट दी आन्सर्स. प्रॉफिट अर्न बाय द बिझनेस, हे तुम्हाला याच्यात लक्षात येतं का? तर मोस्ट ऑफ युअर चूजन सी इज देअर, टोटल एक्सपेंडिचर. फक्त टोटल एक्सपेंडिचर समजत नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इंडिकेट ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साइड इंडिकेट ऑल द इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे फक्त जर तुम्ही एक्सपेंडिचर म्हणत असाल तर हा पर्याय लागू होणार नाही, वरील पैकी कुठलाही पर्याय नाही. दिस इज नॉट ऑल्सो अप्लाइड. मग टोटल कॅपिटल एम्प्लॉइड, टोटल कॅपिटल एम्प्लॉइड तुम्हाला संबंधणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. मग पुढचा पर्याय कुठले? एक आहे प्रॉफिट अर्न बाय द बिझनेस, किंवा प्रॉफिट अँड लॉस थ्रू सेल ऑफ असेट्स. फक्त सेल ऑफ असेट्स फक्त एक एंट्री आहे. दिस इज नॉट एट ऑल द आन्सर्स विथ दिस. ह्याचा पर्याय आहे प्रॉफिट अर्न बाय द बिझनेस. That may be the profit, that may be the loss. But exact पर्याय काय लागू होईल? The profit earned by the business. तुम्हाला कुठून समजणार आहे? ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कडून समजणार आहे. कुठला प्रॉफिट समजणार आहे? दॅट इज द नेट प्रॉफिट इज दिअर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आर रेकॉर्डिंग. आता सगळ्यात महत्वाचं आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी ज्याही गोष्टींवर
तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात, ऑल सच एक्सपेंडिचर्स, दिस इज इम्पॉर्टंट टू रन द बिझनेस रेग्युलर काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, दोज एक्सपेन्सेस आर कॉल्ड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ते प्रोडक्शनशी रिगार्डिंग असतात का? नाही, दॅट इज नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड विथ द प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज. आफ्टर द प्रोडक्शन प्रोसेस दॅट कम्स द एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यांचा इम्पॉर्टंट रोल आहे का? तर काही अंशी, जेवढा आपण म्हणूया की दॅट इज इम्पॉर्टंट, बट डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज करत असताना ज्याही गोष्टींवर तुम्हाला खर्च करावे लागतात प्रोडक्शन रिगार्डिंग नाही, तोही खर्च प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग किंवा मोस्ट इम्पॉर्टंट असेल, तोच फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा ट्रेडिंग अकाउंट किंवा डेबिट साईडला येतो. म्हणून याचं उत्तर, आय थिंक मोस्ट ऑफ यू हॅव गिव्हन द करेक्ट आन्सर इज देअर, दॅट कम्स विथ द ट्रेडिंग अकाउंट यू आर इंडिकेटिंग. ट्रेडिंग अकाउंट विच वन देअर यू आर चूज अन ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट्स, ऑल ऑफ द अबो आणि ट्रायल बॅलन्स. तर लक्षात घ्या, जेवढेही डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीजसाठी खर्च येतात दे आर नॉट मोस्ट इम्पॉर्टंट, दे आर रिक्वायर्ड बट दे आर नॉट मोस्ट इम्पॉर्टंट. सच एक्सपेन्सेस विच इज नॉट डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज, फार महत्वाचा रोल असं आपण म्हणू शकत नाही. जर असेल तर दॅट कम्स अंडर डायरेक्ट एक्सपेन्सेस, मग दिस काइंड ऑफ एक्सपेन्सेस ऑपरेटिंग कम्स अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला जेही एक्सपेन्सेस येतील, अगदी चहा पाण्यापासून डे टू डे स्टेशनरी पासून ज्याही गोष्टी बिझनेस रिगार्डिंग ऍक्टिव्हिटीज साठी लागतील, ऑल सच एक्सपेन्सेस इन्क्लुडेड ऑपरेटिंग डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटी चालण्यासाठी ज्याही गोष्टींवर खर्च करावा लागेल दॅट कम्स अंडर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, अँड दॅट कम्स अंडर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट्स क्लिअर स्टुडंट्स? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, एक्सपेन्सेस रिलेटिंग टू सेल ऑफ गुड्स आर शोन. आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. दॅट कम्स विथ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट्स किंवा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. तर लक्षात घ्या, एक्सपेन्सेस रिलेटिंग टू द सेल ऑफ द गुड्स, गुड्स विकण्यासाठी ज्या गोष्टींवर तुम्ही खर्च करता, दॅट इंडिकेट्स वेअर मोस्ट ऑफ यू आर सीइंग द आन्सर विथ द ए इज देअर. प्रॉफिट एक्सपेन्सेस जे काही खर्च करावे लागतील दॅट डेफिनेटली कम्स विथ द ऑप्शन इज करेक्ट ए, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला इंडिकेट होतील. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड कशासाठी? तर ॲट अ स्पेसिफिक पॉईंट ऑफ टाइमला तुम्ही बनवता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दुसरं ऑप्शन आहे, फिक्स डेटला तुम्ही बनवता. थर्ड ऑप्शन आहे, फॉर अ सर्टन पिरियड, एका निश्चित काळासाठी तुम्ही बनवता. चौथा ऑप्शन आहे, वरीलपैकी सर्व पर्याय लागू आहे किंवा ऍट एनी टाइम जेव्हाही तुम्हाला बनवायचं तेव्हा तुम्ही बनवू शकता. व्हॉट इज युअर आन्सर रिगार्डिंग विथ द स्टुडंट्स? मोस्ट ऑफ यू आर सीइंग ए. ओके, ऑल द स्टुडंट रिस्पॉन्ड विथ दिस क्वेश्चन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जनरली तुम्ही कधी बनवणार? ऍट अ स्पेसिफिक पॉईंट ऑफ टाइम तुम्ही बनवणार, तुम्ही ऍट अ फिक्स डेटला बनवणार किंवा फॉर सर्टन पिरियड साठी बनवणार? व्हॉट इज युअर आन्सर? मोस्ट ऑफ यू आर सीइंग सी अँड डी. देर इज अ कन्फ्युजन विथ द स्टुडंट्स. व्हॉट इज द करेक्ट आन्सर विथ दिस? लक्षात घ्या, जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही बनवणार, ऍट द एंड मी तुम्हाला कालच्या सेशनला सांगितलं होतं की बॅलन्स शीट्स मध्ये तुम्ही इंडिकेट करता ऍज ऑन एक सर्टन स्पेसिफिक. हाच प्रश्न जर तुम्हाला बॅलन्स शीट म्हणून विचारला तर डेफिनेटली तिथे येईल की फॉर अ सर्टन स्पेसिफिक काइंड ऑफ डेट ऑर दॅट पर्टिक्युलर पिरियड. बट हियर फॉर द इयर एंडेड तुम्ही लिहिता. सो व्हॉट इज दिस? तुम्ही ट्रेडिंग अकाउंट बनवत असाल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असाल, जेव्हा तुम्ही इंडिकेट काय करता? फॉर द इयर एंडेड. सो फॉर द इयर एंडेड मीन्स ऍट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम or on a fixed date or for a certain period. The C is the correct options regarding with this. For a certain period, eka nishchit kaalasathi tumhi kay karta? Profit and loss account banavta. Prashna jar tumhala trading account vicharla, profit and loss account vicharla kiwa profit and loss appropriation jari vicharla, uttar rahnar ahe for a certain period. Pan yachyamadhye prashna jar balance sheet banun vicharla, balance sheet when it prepared, definitely your answer get changed. For we can say with the fixed kind of certain kind of statement that is prepared with there. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट आहे, अ कॅरेज आउटवर्ड इज अन एक्झाम्पल. जसं कॅरेज इनवर्ड आहे म्हणजे एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी केलेला गेलेला खर्च, डेफिनेटली दिस थिंग इंडिकेट डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रोडक्शन रिगार्डिंग ऍक्टिव्हिटीज कॅरेज इनवर्ड खर्च करावा लागेल. कच्चा माल विकत घेतलाय तिथपासून तुमच्या फॅक्टरीमध्ये आणण्याचा खर्च आहे कॅरेज इनवर्ड. एक्झॅक्टली अपोजिट अर्थ आहे कॅरेज आउटवर्ड. So that comes under direct expenses or indirect expenses. Sir, hey clear asel, then definitely a short we can say. Ek 2 4 5 second da tumhala uttar dete yala paije. Most of you have chosen B, B, B. Okay. So lakshat gya, direct expenses ahe ka? Definitely nahi. Prashna jar carriage inward vicharla, tar tumcha uttar yala paije direct expenses. Parat ekda define karto. What is direct expenses? Carriage inward manje kay?
कच्चा माल तुमच्या फॅक्टरी मध्ये आणण्यासाठी केला गेलेला खर्च कोणाला करावा लागेल? तुम्हालाच करावा लागेल. बट दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बिकॉज ऑफ दॅट प्रोडक्शन इज पॉसिबल. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे कॅरेज आउटवर्ड, तो प्रोडक्शन झाल्यानंतरचा केला गेलेला खर्च आहे. दॅट्स वाय इट कम्स अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अँड ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कम्स अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पर्यंत काही डाऊट्स आहे? ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ युअर डाऊट्स? समजते व्यवस्थितरित्या? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता खालीलपैकी कुठला पर्याय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इंडिकेट करतो? सॅलरी एक्सपेन्सेस इनडायरेक्ट आहे का? आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट क्लिअर आहे सगळ्यांना. पुढचं बघा, सॅलरी एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का? अप्रत्यक्ष खर्च आहे का? इन्शुरन्स एक्सपेन्सेस अप्रत्यक्ष खर्च आहे का? रेंट इन्कम, इन्कम शब्द आलाय, प्रश्न एक्सपेन्सेस विचारलाय, ही लक्षात घ्या. किंवा वरीलपैकी सर्व पर्याय लागू होतात. किंवा डिस्काउंट रिसोर्ट, म्हणजे दोन पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात. प्रश्नामध्ये काय विचारलंय की इनडायरेक्ट खालीलपैकी अप्रत्यक्ष खर्च कुठला? दॅट मे बी सॅलरी एक्सपेन्सेस और इन्शुरन्स एक्सपेन्सेस. कुठला पर्याय तुम्ही निवडताल? सो मोस्ट ऑफ युअर चूजन डी इज द ऑप्शन्स, ऑल ऑफ द अबो. हाऊ ऑल ऑफ द अबो इज ऍप्लिकेबल विथ देअर स्टुडंट्स? डी पर्याय कसा असू शकतो? तुम्हाला विचारलंय काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? दोन गोष्टी तुम्हाला, रेंट इन्कम आणि डिस्काउंट रिसीव्ह, ह्या इन्कम ज्या दिलेल्या आहेत. ऑल ऑफ द इन्कम हा पर्याय येणार नाही, ऑल ऑफ द अबव्ह हा पर्याय येणार नाही. दोन गोष्टी पॉझिटिव्ह दिल्या आहेत, इन्कम दिलाय. प्रश्न तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस विचारलेला आहे. सो यू कन्सिडर विथ द सॅलरी एक्सपेन्सेस इज कम्स अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी हा खर्च कसा आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रोडक्शन रिगार्डिंग ऍक्टिव्हिटीसाठी तो केला जात नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्कम अर्न. आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रश्न विचारलाय, इन्कम अर्न फ्रॉम अदर दॅन रुटीन, म्हणजे दैनंदिन तुम्ही जे काही रुटीन ऍक्टिव्हिटीज, रुटीन ऍक्टिव्हिटीज मीन्स नथिंग बट द सेल, एवढं लक्षात ठेवा. व्हॉट इज द रुटीन ऍक्टिव्हिटी? जे प्रोडक्शन करणार ते तुम्ही सेल करणार. व्हॉट इज द रुटीन ऍक्टिव्हिटी? सेलिंग. सेल इज युअर रुटीन ऍक्टिव्हिटी. सो इन्कम विच इज अर्न, जे इन्कम तुम्ही कमवता फ्रॉम अदर दॅन रुटीन, रुटीन वर्क पेक्षा वेगळं काही, दॅट इज द ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड. मग त्या प्रकारच्या इन्कमला तुम्ही जनरल इन्कम म्हणणार का? दुसरा पर्याय आहे, डायरेक्ट इन्कम म्हणणार का? इनडायरेक्ट इन्कम म्हणणार? वरीलपैकी कुठलाही पर्याय लागू होत नाही, किंवा वरीलपैकी सर्व पर्याय लागू होतं? व्हॉट इज युअर आन्सर? यू आर सेइंग सी. ओके, मोस्ट ऑफ यू आर सेइंग सी. फाइन, उत्तर तुमचं 100% करेक्ट आहे. अदर दॅन रुटीन वर जर असा शब्द प्रश्नात विचारला, अदर दॅन रुटीन त्या ऍक्टिव्हिटीज असतील, व्हॉट एव्हर दॅट इज कमिशन, व्हॉट एव्हर दॅट थिंग्स, जे काही गोष्टी तुम्ही करत असतील, दॅट कम्स अंडर इनडायरेक्ट इन्कम. युअर आन्सर इज 100% राईट. इनडायरेक्ट इन्कमचा अर्थच आहे की रेग्युलर नाही सोर्स जो, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट इन्कम. सो डेफिनेटली सी इज द करेक्ट आन्सर. पण ह्याच्यातला जर लक्षात घ्या, अदर दॅन रुटीन शब्द काढला, फक्त रुटीन विचारलं, दॅट कम्स अंडर द डायरेक्ट इन्कम. मग प्रश्न काय विचारलाय त्यानुसार तुमचं उत्तर लक्षात यायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ डिस्काउंट रिसीव्ड. प्रश्नातच सांगितलंय रिसीव्ड, डिस्काउंट जर शब्द दिला, लक्षात घ्या, जनरली दे स्पेसिफाईड यू द क्वेश्चन्स. फक्त डिस्काउंट शब्द दिला, पुढे काहीच मेन्शन केलेलं नाहीये. व्हॉट इज युअर कन्सिडरेशन? तुम्ही काय कन्सिडर कराव? युअर स्टुडंट्स, फक्त डिस्काउंट दिला तर तुम्ही एक्सपेन्सेस कन्सिडर करणार का इन्कम कन्सिडर करणार? फक्त डिस्काउंट शब्द दिला, एक्सपेन्सेस घेणार का इन्कम घेणार? अरे डिस्काउंट दिला पण जातो आणि मिळतो पण. व्हॉट इज युअर आन्सर? डिस्काउंट जर फक्त डिस्काउंट शब्द दिला प्रश्नपत्रिकेमध्ये, ऑनलाईन एक्झाम जेव्हा देताल फक्त डिस्काउंट दिलं आणि तुम्हाला सांगितलं कॅटेगराईज करा, तुम्ही एक्सपेन्सेस कन्सिडर करणार का इन्कम करणार? देर इज अ कन्फ्युजन विथ द स्टुडंट्स. काही म्हणतात एक्सपेन्सेस करू, काही म्हणतात इन्कम करू. एक्सपेन्सेस कन्सिडरेशन करायचं, फक्त डिस्काउंट शब्द दिला. प्रश्नात बी स्पेसिफिकली त्यांना द्यावं लागेल, पण समजा त्यांनी फक्त तुम्हाला शब्द डिस्काउंट दिलेला आहे, तुमचं कन्सिडरेशन एक्सपेन्सेस असंच तुम्ही करा, इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडरेशन करू नका. इथं सांगितलं की डिस्काउंट मिळालेला आहे, डिस्काउंट ही शब्द तसाच आहे, डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट पेड. इथं तुम्हाला सांगितले डिस्काउंट रिसीव्ड, जर तुम्हाला डिस्काउंट मिळालेला आहे तुमचा फायदा झालेला आहे. मग ते इनडायरेक्ट इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम आहे, नेट इन्कम आहे, जनरल इन्कम आहे, किंवा दॅट इज एक्सपेंडिचर? एक्सपेंडिचर पर्याय येणार नाही, इन्कम विचारलेला आहे प्रश्न. व्हॉट इज युअर आन्सर स्टुडंट्स? जर तुम्हाला डिस्काउंट मिळालेला आहे, रुटीन वर्क आहे का? नाही. डिस्काउंट समटाईम्स यू रिसीव्ह, मग तो डायरेक्ट इन्कम मध्ये दाखवणार का इनडायरेक्ट इन्कम मध्ये दाखवणार? यस स्टुडंट्स, मोस्ट ऑफ युअर चूजन ए. ओके फाईन. तर लक्षात घ्या,
इनडायरेक्ट दिस इज युअर इनकम, कारण डिस्काउंट हे रोज मिळणारी गोष्ट नाही. सर्टन जेव्हा ट्रान्झॅक्शन तुम्ही करतात त्यावेळेस फ्री ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन, काही ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतो, रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम नाही. त्याच्यामुळे डिस्काउंटला तुम्ही डेफिनेटली कन्सिडर इनडायरेक्ट इन्कम करणार, डायरेक्ट इन्कम करणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनडायरेक्ट इन्कम विचारलं. प्रश्न काय विचारला त्याच्यावर थोडस फोकस करा. विच ऑफ द फॉलोइंग आर द इनडायरेक्ट इन्कम, खालील पैकी इनडायरेक्ट अप्रत्यक्ष ज्याला आपण म्हणूया, अप्रत्यक्ष प्रकारचं उत्पन्न कुठलं आहे? कमिशन रिसिव्ह, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंड रिसिव्ह, वरील पैकी सर्व पर्याय लागू होतात, किंवा सॅलरी रिसिव्ह. स्टुडंट व्हॉट इज युअर आन्सर? यू स्टुडंट दे आर सेइंग डी ऑल. ओके, यू चूज एन ए, ए राहुल ए. तर लक्षात घ्या, खालील पैकी कुठला इन्कमचा सोर्स आहे? इनडायरेक्ट आहे. कमिशन रिसिव्ह इनडायरेक्ट इन्कम आहे का? डेफिनेटली आहे. दुसरा पर्याय आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे, रेग्युलर आहे नाही, दॅट मे नॉट बी, बट इंटरेस्ट मिळाला आहे, डेफिनेटली दॅट इज युअर इनडायरेक्ट इन्कम. डिव्हिडंड रिसिव्ह झालेला आहे, डेफिनेटली दॅट इज कन्सिडरेशन युअर इनडायरेक्ट इन्कम. डिव्हिडंड ही काही रेग्युलर काइंड ऑफ सोर्स नाहीये. आणि चौथा जो पर्याय आहे, ऑल ऑफ दी अबव, डेफिनेटली डी इज द करेक्ट आन्सर. ज्यांनी डी ऑप्शन दिले, कॉंग्रॅच्युलेशन, व्यवस्थित समजत आहे. डी इज द करेक्ट आन्सर्स विथ देअर. शेवटचा पर्याय सॅलरी रिसिव्हचा दिलेला आहे, दॅट इज नॉट ऍप्लिकेबल विथ देअर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चे दोन साइड असतात, एक डेबिट साइड, एक क्रेडिट साइड. डेबिट साइड एक्सपेन्सेस कुठले? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साइड इनडायरेक्ट इन्कम. आय थिंक यू गॉट युअर क्वेश्चन आन्सर. सो डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, किंवा ऑल ऑफ दी अबव. क्रेडिट साइड काय इंडिकेट करतो? सो व्हॉट इज युअर आन्सर? सो यू चूज एन डी इज द ऑप्शन. डेफिनेटली दिस इज इनडायरेक्ट इन्कम. ह्याच बेसिक्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याच्यामुळे बेसिक्सवर थोडस व्यवस्थित काम करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट आहे, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट काय दर्शवतं? पहिलं आहे असेट्स दाखवतो, बॅलन्स शीट, बॅलन्स शीट लायबिलिटी दाखवतं, बॅलन्स शीट कॅपिटल सांगतं किती आहे, किती प्रॉफिट झालाय, किंवा ऑल ऑफ दी अबव. व्हॉट इज युअर आन्सर? स्ट्रिक आन्सर द्या स्टुडंट्स. व्हॉट इज युअर आन्सर्स? मोस्ट ऑफ युअर चूज अँड डी इज द करेक्ट आन्सर. बॅलन्स शीट्स मधून तुम्हाला प्रॉफिटही कळतं, असेट्सही कळतं, लायबिलिटीज किती आहे, ओव्हरऑल ऑल दिस थिंग्स इंडिकेट विथ द बॅलन्स शीट. ऑल ऑफ दी अबव इज द करेक्ट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द बॅलन्स शीट डिस्क्लोजेस द फायनान्शियल. बॅलन्स शीट काय करतं? फायनान्शियल बिझनेस डिस्क्लोज करतं. कोणासाठी? मग शेअर होल्डर्स असतील, डायरेक्टर्स असतील, अदर दॅन जे असतील, शेअर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर असतील, गव्हर्नमेंट असेल, एव्हरी वन. ओपन काइंड ऑफ स्टेटमेंट बॅलन्स शीट आहे. तर लक्षात घ्या, द बॅलन्स शीट डिस्क्लोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. कशासाठी? फॉर अ गिवन पिरियड साठी. At a specific point in time, on a certain fixed date, all of the above and none of this. परिणपैकी कुठलाही पर्याय नाही. Most of the choose and D is the options. For a given period साठी बनवलं जातं, specific point in time, on a certain fixed date. तर लक्षात घ्या, महत्वाचं D options most of you are देतात, पण ह्याच्यातलं पर्याय बॅलन्स शीटचं कसं करेक्ट आहे हेही लक्षात घ्या. बॅलन्स शीट जनरली 31 मार्चला तुम्ही बनवतात, बट त्याच्यामध्ये दोन जे पर्याय आलेले आहेत, ऍट अ स्पेसिफिक पॉईंट ऑफ टाइम अँड सर्टन फिक्स डेट. जर कंपनी विकायची आहे, मर्ज करायची आहे, तर त्यावेळेस लक्षात घ्या, क्वार्टरली आल्सो, हाफ इयरली आल्सो, किंवा त्या स्पेसिफिक डेटला सुद्धा तुम्ही बॅलन्स शीट बनवू शकतात. कारण बॅलन्स शीटचा अर्थच आहे एका निश्चित तारखेला बिझनेसची फायनान्शियल कंडिशन इंडिकेट करणं. तर ज्यांनी ऑल ऑफ द अबव कन्सिडरेशन केलं, युअर आन्सर इज करेक्ट. तेच फॉर द इयर एंडेड ही बनवू शकतो आपण बॅलन्स शीट, बनवतो, पण स्पेसिफिक पॉईंट इन टाइम किंवा सर्टन फिक्स डेटला ही तुम्ही बॅलन्स शीट बनवू शकता. कारण बॅलन्स शीटचा अर्थच आहे की व्हॉट इज द फायनान्शियल पोझिशन. आज मला जर माझी कंपनी विकायची आहे, तर आजच्या तारखेला 9th of January काय पोझिशन्स आहे, तुम्ही बनवू शकतो बॅलन्स शीट. सो दॅट्स वाय ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट आन्सर्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, प्रॉपर्टीज आयटम्स अँड रिसिवेबल विथ सर्टन व्हॅल्यू दॅट आर ओन्ड बाय बिझनेस. त्या बिझनेसच्या मालकीचे असतात त्याला काय म्हणणार? असेट्स म्हणणार, गुड्स म्हणणार, लायबिलिटीज म्हणणार, समथिंग एल्स काहीतरी वेगळा शब्द येईल, किंवा वरील पैकी सर्व पर्याय लागू होत.
Properties, items and receivables. So what is your answer? So choose A, A, fine. लक्षात घ्या, व्हॉट एव्हर दॅट थिंग्स, सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत, एवढं क्लिअर सिम्पल करून घ्या. प्रॉपर्टीज असेल, आयटम्स असेल अँड रिसिवल, या सगळ्या गोष्टी तू बेनिफिशियल्स आहे. सच काइंड ऑफ थिंग विच कम्स टू यू, दॅट इज युअर डेफिनेटली, दॅट इज कॉल कॅश असेल, असेट्स असेल, व्हॉट एव्हर दॅट थिंग्स, रिसिवेबल, दॅट कम्स डेफिनेटली विथ युअर असेट्स. एखादी गोष्ट दॅट कम्स टू यू, जी तुमच्याकडे येत आहे असेट स्वरूपात असेल, रिसिवेबल मिळणं असेल, इफ दॅट इज करंट असेल, जसं की कॅश इन हँड असेल, कॅश ऍट बँक असेल, स्टॉक असेल, व्हॉट एव्हर दॅट थिंग दॅट कम्स अंडर द असेट. इथपर्यंत सर्वांचं व्यवस्थितरित्या क्लिअर होत आहे. यू अंडरस्टूड एव्हरीथिंग स्टुडंट्स? त्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर एनी फिजिकल आयटम विथ अ मॉनेटरी व्हॅल्यू, अ फिजिकल काइंड ऑफ आयटम्स ज्याला पैशाच्या स्वरूपात व्हॅल्युएशन असतं, त्याला तुम्ही काय म्हणणार? इंटेंजिबल असेट्स म्हणणार. दुसरा पर्याय आहे फिक्टिशियस असेट्स म्हणणार. तिसरा पर्याय आहे त्याला तुम्ही गुडविल म्हणणार. चौथा पर्याय तुम्ही त्याला असेट्स म्हणणार किंवा लायबिलिटीज म्हणणार. येस स्टुडंट, व्हॉट इज युअर आन्सर विथ दिस? येस स्टुडंट, रिस्पॉन्स करा. एनी फिजिकल आयटम, आता शब्दातच फिजिकल दिलेला आहे. आता लक्षात घ्या, याच्यामधला फरक लक्षात घ्या. बेसिकल काय आहे, तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, फिजिकल, टँजिबल अँड इंटँजिबल दोन प्रकारचे शब्द असतात. टँजिबलचा अर्थ आहे ज्या गोष्टी फिजिकली एक्झिस्टन्स असतात, कुठलेही असेल ज्या टँजिबल आहे, फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स आहे, दॅट इज कॉल्ड टँजिबल असेट्स. आणि ज्या असेट्सला एक्झिस्टन्स नाही बट त्या बिझनेसमध्ये कन्सिडरेशन केल्या जातात, जसं गुडविल, पेटंट आहे, ट्रेडमार्क्स आहे, या गोष्टी फिजिकल एक्झिस्टन्स नाहीत बट त्यांना एक्झिस्टन्स बिझनेसमध्ये, असेट्समध्ये तुम्ही दाखवता. प्रश्न विचारले अशी कुठलीही गोष्ट ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? द आन्सर इज व्हेरी सिम्पल. व्हॉट इज युअर आन्सर? युअर स्टुडंट्स, मोस्ट ऑफ युअर चूजन नाव, यू चेंज युअर ऑप्शन. समोर इज सेंग ए बी सी. इंटेंजेबल म्हणणार का? आता तुम्ही अर्थ सांगितले इंटेंजेबलच्या, ज्या गोष्टी दिसत नाही. फिजिकल सांगितलं एक्झिस्टन्स, इंटेंजेबल येणार नाही. गुडविल आहे का? गुडविल ऑल्सो नॉट टँजिबल, इट इज इंटेंजिबल, गुडविल येणार नाही. लायबिलिटीज म्हणणार का? नाही. मग फक्त असेट्स म्हणणार का फिक्टिशियस असेट्स म्हणणार? याचं उत्तर द्या स्टुडंट. बी डी यर इज कन्फ्युजन, बी का डी, फिक्टिशियस असेट्स का डी ऑप्शन इज करेक्ट. ये स्टुडंट, फक्त प्रश्न काय विचारल्याच्या थोडासा फोकस करा. मोस्ट ऑफ यू आर सेइंग दॅट इज असेट्स, दिस इज द करेक्ट आन्सर इज देअर. फिक्टिशियस असेट्स हा पर्याय येणार नाही. कुठलेही असेट्स त्याला फिजिकल एक्झिस्टन्स असतंच, इट इज कन्सिडरेशन, त्याचं व्हॅल्युएशन मॉनिटरी स्वरूपात येतं, पैशाच्या स्वरूपात आपण व्हॅल्युएशन करतो. सिम्पली द आन्सर इज दिअर दॅट इज असेट. ज्याही असेट्सचं व्हॅल्युएशन फिजिकल एक्झिस्टन्स आहे, मॉनिटरी स्वरूपात त्याचं आपण काय करू शकतो? व्हॅल्युएशन करू शकतो. दॅट कम्स अंडर द असेट्स. पुढच्या आपण पर्याय प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज द असेट्स दॅट फिजिकली एक्झिस्ट आर कॉल्ड टँजिबल असेट्स. आता बघा, प्रश्न थोडासा आता वेगळ्या अर्थाने विचारलाय. टँजिबल असेट्स म्हणणार, कॉन्टिजंट असेट्स म्हणणार, ऑपरेटिंग असेट्स म्हणणार, फिक्टिशियस म्हणणार का इंटेंजिबल म्हणणार? फिजिकल एक्झिस्टन्सचा प्रश्न विचारलाय, फक्त वेगळ्या पॅरामीटर्सवर विचारलाय. मोस्ट ऑफ युअर चूजन विथ ए इज द ऑप्शन, 100% दिस इज ए करेक्ट. ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे अशी कुठली असेट्स जास्त, त्याच्यातले प्रकार जरी तुम्हाला माहीत नसतील, सिम्पली दोन गोष्टी लक्षात घ्या. टँजिबल आणि इंटेंजिबल ह्या बेसिसवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. व्हॉट इज टँजिबल? ज्याही असेट्सला फिजिकल एक्झिस्टन्स असतं दॅट इज टँजिबल असेट्स. ज्यांना एक्झिस्टन्स असत नाही त्यांना म्हणणार तुम्ही इंटेंजिबल असेट्स. आन्सर फर्स्ट इज द करेक्ट, टँजिबल असेट्स त्याला म्हणणार. तुम्हाला अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? गुडविल इज अ डॅश काइंड ऑफ असेट्स, लक्षात घ्या, त्याला फिजिकल एक्झिस्टन्स असत नाही, इंटेंजिबल काइंड ऑफ असेट्स त्याला तुम्ही म्हणणार आहात. गुडविल असेल, ट्रेडमार्क असेल, कॉपीराइट असेल, पेटंट्स असेल. फिजिकल एक्झिस्टन्स कशाला? मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, किंवा तुम्हाला एखादा प्रश्न असाही विचारला जाईल, कॅश इन हँड इज डॅश काइंड ऑफ असेट्स, मग करंट असेट्स, फिक्स असेट्स. तर बेसिकल लक्षात घ्या, ज्या असेट्सला विदिन अ वन फायनान्शियल इयर एक्झिस्टन्स असतं, डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटी त्याचा इम्पॉर्टंट रोल असतो, किंवा अशा असेट ज्या इमिजिएटली तुम्ही कन्वर्टेड इन टू कॅश करू शकता, करंट असेट ज्या लॉंग टर्म पिरियड साठी असेट्स बिझनेसमध्ये असतात, दॅट इज कॉल्ड फिक्स असेट्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. A business is said to be, so that was the questions. This is completed. Business is, this question is also remembered.
See, next question is there. Business is said to be in profit. व्यवसाय नफ्यात चालू आहे. Profit तुम्ही कमवतात असं तुम्ही कधी म्हणणार? Expenditure exceeds income. जेव्हा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा तेव्हा तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात का? दुसरा पर्याय आहे इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर पेक्षा. उत्पन्न जास्त आहे कशापेक्षा? खर्चापेक्षा, एक्सपेंडिचर पेक्षा, किंवा इन्कम एक्सीड्स लायबिलिटी जे काही देणं आहे त्याच्यापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे. ही असेट्स एक्सीड्स एक्सपेंडिचर. असेट जास्त आहेत खर्चापेक्षा. आणि पाचवा पर्याय आहे कॅपिटल इंडिकेट्स विथ दिस. व्हाट इज युअर आन्सर? तुम्ही कधी म्हणू शकता तुमचा व्यवसाय नफ्यात आहे? यू आर अर्निंग प्रॉफिट. तुम्ही प्रॉफिट कमवतात. मोस्ट ऑफ युअर चूजन बी ऑप्शन इज देअर. तर लक्षात घ्या इन्कम एक्सीड एक्सपेंडिचर 100% युअर आन्सर इज राईट. जेव्हा तुमचं उत्पन्न जास्त आहे खर्चापेक्षा त्याच वेळेस तुम्ही म्हणू शकता युअर बिझनेस प्रॉफिट. लक्षात घ्या दिस इज द रिझन. आपण सुरुवातीला फॉर्मॅट घेण्याचा मागचा अर्थच तो होता की ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय कसा कळाला? ते इन्कम साइड जास्त असेल एक्सपेंडिचर पेक्षा त्याच वेळेस तुम्ही म्हणता तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. ऍज पर द अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम नुसार व्हेन एक्सपेन्सेस इन्क्रीजेस, जेव्हा खर्च वाढतात, इट इज डॅश नो नीड टू शो एज एन अकाउंटिंग रेकॉर्ड. त्याला अकाउंटिंग रेकॉर्ड मध्ये दाखवण्याची गरज नाही. दुसरं आहे त्याला क्रेडिटेड करा, डेबिटेड करा, किंवा दोन्ही करा, क्रेडिट अँड डेबिट दोन्ही करा, किंवा कॅश ऍडव्हान्स. व्हॉट इज युअर आन्सर? स्टुडंट सो युअर चूज डी इज द ऑप्शन. फ्यू ऑफ द स्टुडंट यू आर चूजिंग डी बी सी. नाव मोस्ट ऑफ यू आर चूजन राईट नाव सी सी बी. ओके फाईन. लक्षात घ्या प्रश्न काय विचारलाय. ऍज पर द अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम एव्हरी ट्रान्झॅक्शन मिनिमम कम्स विथ द टू इफेक्ट्स, वन विथ द डेबिट, सेकंड विथ द क्रेडिट साइड. लक्षात घ्या व्हेन एक्सपेन्सेस इन्क्रीजेस, जेव्हा खर्च वाढतील, देन इट इज नो नीड टू शेअर. हा पर्याय येणार नाही, डेफिनेटली तुम्हाला रेकॉर्ड करावा लागेल. मग क्रेडिटेड करताल का तुम्ही? लक्षात घ्या खर्च वाढलेले आहेत किंवा क्रेडिटेड इट किंवा डेबिटेड करताल, तर लक्षात घ्या सी इज द करेक्ट ऑप्शन. तुम्ही डेबिट साइडला इंडिकेट करता जेव्हा एक्सपेन्सेस कम्स विथ द डेबिट साइड. सिंपल लॉजिक लावा, एक्सपेन्सेस कम्स वेअर? एक्सपेन्सेस डेबिट साइड. सो दॅट्स वेअर द आन्सर इज द सी इज द करेक्ट इज द ऑप्शन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. व्हॉट डज द टर्म क्रेडिट मीन इन बिझनेस? क्रेडिटचा बिझनेस मध्ये काय अर्थ असतो? जो अर्थ तुमच्या डोक्यात आहे दिस इज द सिम्पलेस्ट आन्सर विथ द क्वेश्चन. बघा ऍग्रीमेंट बिटवीन लेंडर अँड द बॉरोअर्स, एक उधार देणारा असतो दुसरा उधार स्वीकारणारा असतो, दॅट इज मीन क्रेडिट्स. रेव्हेन्यू बिझनेस अर्न्स फ्रॉम द सेलिंग इट्स गुड्स. जो रेव्हेन्यू जो उत्पन्न बिझनेसला प्राप्त होतं सेलिंग ऍक्टिव्हिटीज मधून, एखादी गोष्ट विकल्यापासून, कॉस्ट ऑफ ऑपरेशन दॅट कंपनी इन्क्रीज टू जनरेट रेव्हेन्यू. उत्पन्न प्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टी खर्च करावा लागतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. चौथा आहे दिस इज ओन विथ द एक्सपेंडिचर टू प्रोव्हाइड अ फ्युचर बेनिफिट. भविष्याच्या दृष्टीने ज्या गोष्टींवर खर्च तुम्ही करता. सो विच वे इज द करेक्ट आन्सर? क्रेडिटचा अर्थ काय? सो यू आर चूजन बी. ओके मोस्ट ऑफ यू आर चूजन बी इज दिअर. फाईन. क्रेडिटचा अर्थ काय लक्षात घ्या? अग्रीमेंट आहे का दोन व्यक्तींमधलं? क्रेडिट हा शब्द त्या अर्थाने वापरला जात नाही. दुसरा रेव्हेन्यू ऑफ बिझनेस अर्न फ्रॉम द सेलिंग इट्स गुड्स. क्रेडिटचा अर्थ आहे व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटीज दॅट इज रिगार्डिंग विथ द सेलिंग. सेलिंग रिगार्डिंग ज्याही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताल, व्हॉट यू रिसिव्ड दॅट इज कॉल्ड रेव्हेन्यू. तर लक्षात घ्या प्रश्न विचारले क्रेडिट म्हणजे काय, तर क्रेडिट साइड इंडिकेट्स द रेव्हेन्यू साइड. दॅट्स वे बी इज द करेक्ट आन्सर. रेव्हेन्यू बिझनेस अर्न्स फ्रॉम सेलिंग इट्स. ज्याही डे टू डे ऍक्टिव्हिटीज बिझनेस करत असेल रिगार्डिंग सेलिंग, त्याच्यातून तुम्हाला प्राप्त होणारं उत्पन्न आहे. दॅट इज द सिम्पल मिनिंग रिगार्डिंग विथ द क्रेडिट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन अ लायबिलिटी इज डिक्रीजेस. जेव्हा लायबिलिटी कमी होतात किंवा कमी झालेली आहे और रिड्यूस, इट इज रजिस्टर्ड, ते तुम्ही कुठं दाखवणार? लायबिलिटीज कमी झालेल्या, लायबिलिटीज कमी झाले याचा दुसरा अर्थ काय हे जर लक्षात आलं तर लक्षात घ्या डेबिट साइड किंवा लेफ्ट साइड ऑफ अकाउंट. डेबिट साइडला दाखवणार लायबिलिटीज कमी झाल्या, क्रेडिट साइडला दाखवणार किंवा राईट साइडला दाखवणार डेबिट और राईट साइड ऑफ एन अकाउंट. द सेम एक्झाम्पल्स दॅट इज रिपीटेड विथ द ऑप्शन्स. विच इज द करेक्ट? प्रिंटिंग मशीन विथ देअर टायपिंग देर इज अ मिस्टेक. सांगू शकाल फक्त याचं एक उत्तर द्या, डेबिट साइडला दाखवणार का क्रेडिट साइडला दाखवणार तुम्ही? यस स्टुडंट्स, सो मोस्ट ऑफ युअर चूजन बी इज द ऑप्शन रिगार्डिंग सी. ओके फ्यू स्टुडंट्स दे आर सेइंग सी. लक्षात घ्या डेबिट साइडला इंडिकेट करणार का क्रेडिट साइडला दाखवणार? जर लायबिलिटीज कमी झाल्या, लायबिलिटीज कमी होण्याचा अर्थच काय आहे? युअर इन्कम गेट्स युअर असेट्स फोर इंडिकेशन्स. सिंपल आहे, तुम्ही क्रेडिट साइडला बी इज द करेक्ट आन्सर, क्रेडिट साइडला इंडिकेट करणार आहात.
ज्या वेळेस तुमच्या लक्षात घ्या लायबिलिटीज कमी होत आहे, इट इंडिकेट सिम्पली युअर इन्कम असेल किंवा असेट्स असेल, दॅट इज इम्प्रूव्ह ऑर इन्क्रीजेस. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट काइंड ऑफ एक्सपेन्सेस आर पेड फ्रॉम ग्रॉस प्रॉफिट. जो काही ग्रॉस प्रॉफिट कन्सेप्ट तुम्हाला कळालेला असेल, याच्यापैकी कुठल्या गोष्टींवर ग्रॉस प्रॉफिट खर्च करता. फर्स्ट आहे सेलिंग एक्सपेन्सेस, दुसरा आहे फायनान्शियल एक्सपेन्सेस, तिसरा आहे जनरल एक्सपेन्सेस. वरील पैकी पुढे जीवन आन्सर ग्रॉस प्रॉफिट कशासाठी याचा जर अर्थ लक्षात आला असेल तर आन्सर डेफिनेटली टू आन्सर. ओके, सो मोस्ट ऑफ युअर चूजिंग डी इज द ऑप्शन. लक्षात घ्या, ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट बिझनेस ऍक्टिव्हिटीज साठी जो काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज रेग्युलरली मोड मेक करता, मग सेलिंग रिगार्डिंग असेल, फायनान्शियल रिगार्डिंग एक्सपेन्सेस असतील, किंवा जनरल एक्सपेन्सेस करत असाल, लक्षात घ्या वरील की सर्व खर्च इन्क्लूड करूनच तुम्ही काय करत आहात फायनान्शियली तुमच्या बिझनेसची, दॅट इज टर्म्स ऑफ ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला कळतो. सो ऑल ऑफ द अबोव इज द करेक्ट आन्सर्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर विच ऑप्शन गिव्ज अ रिव्ह्यू रिपोर्ट ऑन द फर्म्स फायनान्शियल स्टेटस ऍट अ स्पेसिफिक डेट, एका निश्चित तारखेला. उत्तर सर्वांना यायलाच पाहिजे. तुम्हाला ह्यापैकी कुठल्या पर्यायामधून तुम्हाला स्पेसिफिक डेटला बिझनेसची फायनान्शियल लक्षात येते? सो आय थिंक क्विक शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. मोस्ट ऑफ युअर चूजन बॅलन्स शीट इज देअर, दिस इज द करेक्ट. बाकीचा कुठलाही पर्याय लागू होत नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारू द्या तुम्ही, पर्याय कॅश फ्लो द्या, प्रॉफिट अँड लॉस. स्पेसिफिक डेट हा शब्द आला, दॅट इज द रोल ऑफ बॅलन्स शीट. लक्षात घ्या, बॅलन्स शीटचा अर्थच आहे का निश्चित तारखेला तुम्ही जो काही स्टेटस फायनान्शियल कंडिशन बिझनेस इंडिकेट करू शकता. सो द आन्सर विथ बी दे बॅलन्स शीट इज द करेक्ट आन्सर्स विथ दिस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दी ऑप्शन इज नॉट, पर्याय मध्ये तुम्हाला निगेटिव्ह सेन्स ठरलाय, खालील पैकी कुठला पर्याय इज नॉट अन इंटेंजिबल, इंटेंजिबल नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी पर्याय दिला, लँड दिलाय, गुडविल दिलंय, पेटंट्स दिले, फ्रँचायझी राईट्स दिलेले आहेत, तीन गोष्टी दिलेल्या आहेत ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नाही, एक गोष्ट दिली ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे. व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर इज 100% करेक्ट. बाकी पेटंट्स, गुडविल, फ्रँचायझी राईट्स यांना बेसिकली फिजिकली कुठलंही एक्झिस्ट नाही. प्रश्न विचारलाय विच इज नॉट इन, जर नॉट शब्द काढला तर तिन्ही पर्याय लागू होतील, लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द ऑप्शन इज अन एक्झाम्पल ऑफ बिझनेस लायबिलिटी. बिझनेस साठी खालील पैकी जो पर्याय आहे, दॅट इज कन्सिडर एज अ लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे ते बिझनेसला देणं आहे, दॅट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बिझनेस. क्रेडिटर्स आहे, दुसरं कॅश आहे, कॅश लायबिलिटी आहे का, बिल्डिंग आहे किंवा लँड. आता याच्यातल्या तीन गोष्टी असेट्स म्हणून दिलेल्या आहेत आणि एकच गोष्ट लायबिलिटी आहे, हे जर कळालं तर तुम्हाला उत्तर ताबडतोब देता येईल. तीन गोष्टी काय आहेत दॅट इंडिकेट असेट्स आणि एकच गोष्ट लायबिलिटी आहे. तुम्हाला प्रश्न लायबिलिटी बद्दल विचारलाय, कॉंग्रॅच्युलेशन ऑल द स्टुडंट्स, तुमचा पर्याय अगदी बरोबर आहे. दे आर कॉल्ड क्रेडिटर्स इंडिकेट लायबिलिटी. आणि याच्या उलटा प्रश्न विचारला की विच इज द ऑप्शन इज अन एक्झाम्पल ऑफ बिझनेस असेट्स, मग लक्षात घ्या ऑप्शन विरुद्ध ऑप्शन. मग क्रेडिटर्स येईल का डेटर्स येईल याचं उत्तर द्या स्टुडंट्स. जर तुम्हाला लायबिलिटी विचारली तुम्ही क्रेडिटर चॉईस करता, आणि जर असेट्स विचारलं तर डेटर्सला यू आर ऍक्सेप्टेड, डेटर्स कम्स विथ द असेट्स येस ऑर नो. बाकी पर्याय तर डेफिनेटली असेट्स आहे, पण डेटर्स इट कम्स अंडर असेट्स ऑर नॉट? 100% राईट आन्सर, डेटर्स कम्स अंडर द असेट्स. क्रेडिटर आणि डेटर्स मधला फरक यू अंडरस्टूड इट आय थिंक. ओके फाईन, डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही स्वीकारलेला आहे, व्हॉट एव्हर दॅट, दॅट इज कॅश असेल, व्हॉट एव्हर थिंग्स, ते तुम्हाला परत करावं लागेल, दॅट इज युअर बिझनेस लायबिलिटी. दॅट्स वाय दे आर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ऑलवेज दोज दे आर इन गिव्हिंग पोझिशन्स, दे आर कॉल्ड क्रेडिटर्स. बिझनेस स्वीकारलेले, बिझनेससाठी ती लायबिलिटी आहे. डेटर्स इज एक्झॅक्टली अपोजिट, ज्यांना तुम्ही दिलेला आहे त्यांच्याकडून परत येणार आहे, दॅट्स वाय दे कम्स अंडर द असेट्स. ठीक आहे, पुढचं आपण जाऊया प्रश्नाकडे. दी अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट, अनफेवरेबल शब्द वापरलाय, द अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड बी, सबट्रॅक्ट करायला पाहिजे तुम्ही लायबिलिटीज मधून, सबट्रॅक्टेड फ्रॉम कॅपिटल, कॅपिटल मधून तुम्ही सबट्रॅक्ट करायला पाहिजे, सबट्रॅक्टेड फ्रॉम द करंट असेट्स किंवा लायबिलिटीज मध्ये ऍड करा. प्रश्न विचारलाय अनफेवरेबल बॅलन्स,
What is your option? Okay, few of you are saying C, few of you are saying D. Okay, D most of you are chosen. So, लक्षात घ्या, जर अनफेवरेबल काही बॅलन्स असेल, दॅट इज वॉट इट मीन्स. त्याला तुम्ही म्हणणार अनफेवरेबल असेल, ऑर दॅट इज सिम्पल वर्ड, दॅट इज लॉस. एनिथिंग विच कम्स अंडर द प्रॉफिट, तुम्ही कॅपिटल मध्ये ती गोष्ट ऍड करता. एनिथिंग विच कम्स अंडर लॉस, काय करणार, लायबिलिटी. एवढं तुमची लायबिलिटी दॅट इज इन्क्रीजेस, ही आता वाढलेली आहे. ऑप्शन विच यू आर चूजन रिगार्डिंग, काय तुम्ही करणार, सबट्रॅक्टेड फ्रॉम कॅपिटल करणार का तुम्ही ऍडेड करणार लायबिलिटीज मध्ये. लक्षात घ्या, अनफेवरेबल म्हणजे लॉस कन्सिडरेशन आहे. लॉस कन्सिडरेशन लायबिलिटी जे काही नव्हतं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सो यू कन्सिडर ऍडेड, लायबिलिटी वाढली आहे, ऑलरेडी देअर इज अ लायबिलिटी, लॉसेस जे काही झालेले असेल ते तुम्हाला कन्सिडर लायबिलिटीज करावे लागतील. सो आन्सर डी इज दे ऍडेड इन द लायबिलिटीज. पुढचा प्रश्न आहे, बॅलन्स शीट शोज, बॅलन्स शीट काय दाखवतं. फर्स्ट ग्रॉस प्रॉफिट सांगतं फायनान्शियल पिरियड साठी, नेट प्रॉफिट सांगतं, फायनान्शियल पोझिशन ऑन अ पर्टिक्युलर डेट, किंवा ऑल रियल पर्सनल अँड नॉमिनल अकाउंट. अकाउंट शब्द बॅलन्स शीट्स मध्ये वापरायचं, एवढं सिम्पल जरी लॉजिक तुम्हाला लावता आलं, युअर आन्सर इज रेडी. ग्रॉस प्रॉफिट कुठं, प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट. या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील, मोस्ट ऑफ युअर सिंग सी इज द करेक्ट आन्सर. आन्सर इज 100% राईट. बॅलन्स शीट इंडिकेट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ग्रॉस प्रॉफिट असेल, नेट प्रॉफिट असेल. अकाउंट शब्द आहे ट्रेडिंग अकाउंट, ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट. बॅलन्स शीट ओनली फायनान्शियल पर्टिक्युलर डेट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल या शब्दाचा अर्थ यस्टरडे सेशन्स आणि डे बिफोर यस्टरडे, काल आणि परवाच्या सेशनला कॅपिटल हा शब्द आला की कधी लक्षात ठेवा, कॅपिटलचा अर्थच आहे लॉंग टर्म पिरियड साठी केलं गेलेलं खर्च. कॅपिटल इन्कम कन्सिडरेशन घ्या, कॅपिटल एक्सपेंडिचर घ्या. कॅपिटल हा शब्द इंडिकेट करतो लॉंग टर्म पिरियड ऑफ काइंड ऑफ थिंग. आता याच्यामध्ये बघा, खालील पैकी कुठल्या प्रकारच्या खर्चाला तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणणार. पहिला पर्याय दिलाय कॅरेज पेड ऑन गुड्स परचेस, एखादी गुड्स विकत आणण्यासाठी केला गेलेला खर्च. कॅरेज इनवर्ड घेणार का, पेमेंट ऑफ कंपन्सेशन टू डिस्चार्ज एम्प्लॉई, एखाद्या एम्प्लॉईजला काढून टाकलेलं आहे त्यासाठी तुम्हाला एक सर्टन अमाऊंट द्यावी लागली, डिस्चार्ज टर्न आउट इट तुम्ही काढून टाकलेलं आहे, त्यासाठी गेलेला खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर येणार का. कॉस्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू कंपनी, एखादी न्यू कंपनी जेव्हा तुम्ही फॉर्म करता त्यावेळेस गेला गेलेला खर्च तुम्ही कन्सिडरेशन करणार का. चौथा पर्याय आहे लीगल एक्सपेन्सेस, जे काही तुम्हाला द्यावं लागतील ट्रेडमार्क साठी ते तुम्ही कन्सिडरेशन करणार का. मोस्ट ऑफ युअर आन्सर सी इज देअर. तर लक्षात घ्या, कंपनी फॉर्म केल्यासाठी लॉंग टर्म पिरियड, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कॅपिटलचा अर्थ आहे लॉंग टर्म पिरियड, जास्त काळासाठी, लॉंग विजनसाठी, किंवा ज्या ज्या गोष्टींवर फर्निचर जरी एक्झाम्पल दिलं तरी याच्यामध्येच येईल, कारण जास्त काळासाठी दॅट गिव्ज यू मोर रिटर्न्स. अशा गोष्टींवर केला गेलेला खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर कन्सिडरेशन. जेव्हा तुम्ही कंपनी फॉर्म करत आहात त्यावेळेस तुम्हाला अ लार्ज अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागेल. सच एक्सपेंडिचर्स कम्स अंडर द कॉस्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ. पर्यंत काही डाऊट्स आहे स्टुडंट्स, यू अंडरस्टूड द कन्सेप्ट. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस इज अनसर्टेन बाय, कशावरून करणार, ट्रेडिंग अकाउंट. यू नो द आन्सर्स रिगार्डिंग विथ दिस. आपण हा क्वेश्चन पुढे घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट विच ऑफ द फॉलोइंग इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. खालील पैकी कुठला पर्याय ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड कन्सिडरेशन घेणार. रेंट तुम्ही कन्सिडर करणार आहात, कमिशन कन्सिडर करणार आहात, वेजेस अँड सॅलरीज घेणार का सॅलरीज अँड वेजेस घेणार. शब्दांमध्ये फरक आहे लक्षात घ्या. तर दोन्हीचा अर्थ एकच दिसतोय, वेजेस अँड सॅलरीज काय, सॅलरी अँड वेजेस काय, फरक आहे. सो मोस्ट ऑफ युअर चूजन बी. ओके, मोस्ट ऑफ युअर चूजन वेजेस अँड सॅलरी दॅट कम्स अंडर. फरक काय आहे, दोन्ही पर्याय सारखे वाटतंय सर, वेजेस अँड सॅलरीज अँड काय, सॅलरीज अँड वेजेस काय. लक्षात घ्या, जर वेजेस शब्द पहिल्यांदा आला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कन्सिडरेशन करायचं, आणि जर सॅलरीज अँड वेजेस विचारलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हॉट इज द फर्स्ट वर्ड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रश्न विचारलाय खालील पैकी कुठला पर्याय तुम्ही डेबिट साइडला ट्रेडिंग अकाउंटच्या दाखवणार. सगळ्यांनी उत्तर 20 दिलेलं आहे. करेक्ट आन्सर वेजेस अँड सॅलरीज. हे रेंट, कमिशन वगैरे दॅट इज युअर इन्कम. तुम्ही क्रेडिट साइडला इंडिकेट करता, डेबिटला इंडिकेट करत नाहीत. सॅलरीज अँड वेजेस जर प्रश्न विचारला असता
तर त्याचं उत्तर आलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार. शब्द पहिला काय दिलाय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, वेजेस दिलाय, म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. जर सॅलरीज अँड वेजेस प्रश्न विचारण्यात आला तर लक्षात घ्या दॅट कम्स अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथपर्यंत क्लिअर आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, एक्सपेंडिचर इन्क्युअर्ड ऑन एक्सटेन्शन, एक्सटेन्शन एखादी गोष्ट एक्सपांड करणे, एक्सटेंड करणे टू अन एक्झिस्टिंग प्रॉपर्टी. जी काही तुमची एक्झिस्टिंग प्रॉपर्टी आहे तुम्ही रिन्यूअल करत आहात, त्याला रिकन्स्ट्रक्ट करत आहात, जे काही करत आहात, सच काइंड ऑफ थिंग रेव्हेन्यू लॉस आहे का, कॅपिटल प्रॉफिट त्याला कन्सिडरेशन करणार का, किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कन्सिडर करणार का, आणि इथं पर्याय चौथा दिलाय कॅपिटल एक्सपेंडिचर. नाव युअर आन्सर्स, उत्तर सर्वांना येईल असं मला अपेक्षित आहे. व्हेरी गुड सिद्धी, शाबास रामदास, मेघा, धीरज क्विकली रिस्पॉन्स केला, व्हेरी गुड, युअर आन्सर इज 100% राईट. आता सांगितलं की लॉंग टर्म विजन साठी ज्याही गोष्टी, फक्त कॅपिटल शब्द तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे, कॅपिटल इंडिकेट्स लॉंग टर्म पिरियड. ज्याही गोष्टींवर तुम्ही खर्च करता, इथं प्रश्न विचारला एक्सटेन्शन करायचा आहे, त्या रिगार्डिंग प्रॉपर्टीज रिगार्डिंग जे काही तुम्ही खर्च करत आहात, कॅपिटल आंसर इज 100% राईट. दी इज द करेक्ट ऑप्शन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, सेल्स आर इक्वल टू दिस काइंड ऑफ क्वेश्चन आर एक्सपेक्टेड. मोस्ट ऑफ यू आर चूजन बी डी, देर इज कन्फ्युजन विद फ्यू स्टूडेंट्स. एक्झाम डेट वर 5 मिनिटं घेऊया, एक दोन तीन क्वेश्चन घेऊया, देन वी विल गो विथ द क्वेश्चन आन्सर्स. ठीक आहे, मोस्ट ऑफ यू आर चूजन विथ डी इज द ऑप्शन, फ्यू ऑफ यू आर सेइंग ए. प्रश्न बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, जे काही गुड्स तुम्ही विकले प्लस प्रॉफिट ऍडिशन केलं, तुम्ही सेल्स कसा समजणार, जे काही गुड्स होते विकले किती निश्चित नफा तुम्ही अमाऊंट कमवली इज इक्वल टू सेल्स, किंवा जे काही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्ही विकले त्याच्यातून तुम्ही ग्रॉस प्रॉफिट सबस्ट्रॅक्ट केला, ठीक आहे, रिमेनिंग राहिलं दॅट इज युअर सेल. किंवा थर्ड ऑप्शन आहे, ग्रॉस प्रॉफिट मधून तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स मायनस केले. वॉट एक्झॅक्टली द आन्सर्स बघूया. थर्ड पर्याय आहे, ग्रॉस प्रॉफिट मधून तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड खर्च सबस्ट्रॅक्ट केले. चौथं आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल. काही लोकांनी ए उत्तर दिले, काही लोकांनी डी उत्तर दिले, गुड्स सोल्ड प्लस. ओके मेगा, युअर आन्सर इज ए. पूनम यू आर सेइंग सी, सिद्धी यू आर सेइंग ई. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रश्न काय विचारलाय, सेल्स किती असू शकतो, तर जे काही गुड्स तुम्ही विकले त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, जे गुड्स विकले त्याच्यातून झालेलं काय केलं तुम्ही, प्रॉफिट कन्सिडर केला इज इक्वल टू सेल्स, त्याला तुम्ही म्हणणार का. जे काही गुड्स तुम्ही विकले त्याच्यातून तुम्ही ग्रॉस प्रॉफिट सबस्ट्रॅक्ट केला. तर लक्षात घ्या, फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. जे काही कॉस्ट ऑफ गुड्स केले त्यामध्ये त्याचं ऍडिशन त्याच्यामध्ये प्रॉफिट कन्सिडर करणार, कारण तुम्ही ऑलरेडी काय केलेलं आहे, गुड्स विकण्याचा खर्च आणि नफा एकत्रितरित्या दॅट इज कॉल्ड एज अ सेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट्स. खालील पैकी कुठला पर्याय करंट असेट्स नाही. बेसिक्स क्लिअर करतो, करंट असेट्स ज्या असेट्स इमिजिएटली कॅश मध्ये कन्वर्ट होऊ शकतात, दुसरं ज्या कमी काळासाठी बिझनेस मध्ये डे टू डे ऍक्टिव्हिटीज साठी असतात, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक्स. पर्याय तुम्हाला काय दिलेले आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट्स. करंट असेट्स नाही, डेटर्स करंट असेट्स नाही का, स्टॉक नाहीये का, प्रीपेड एक्सपेन्सेस नाहीये का, ऑफिस फर. व्हॉट इज युअर आन्सर. खालीलपैकी पर्याय करंट असेट्स नाही असा प्रश्न विचारलाय, उत्तर आता काही जणांचे चेंज होतील मला असं वाटतं. मोस्ट ऑफ यू आर सेइंग राईट नाउ डी. ओके, ऑफिस फर्निचर हा करंट असेट्स का नाहीये, दॅट इज विथ द लॉंग टर्म विजन. ठीक आहे, युअर आन्सर इज करेक्ट. सी, फायनल अकाउंट काय आहे, तर लेजर आहे, अकाउंट आहे, स्टेटमेंट आहे, अकाउंटंट स्टेटमेंट आहे. काय आहे फायनल अकाउंट सांगा. फायनल अकाउंट जेव्हा तुम्ही, लेजर आहे का, ट्रायल बॅलन्स कम्स विथ द लेजर. लक्षात घ्या फरक आहे, ट्रायल बॅलन्स कम्स विथ द लेजर. अकाउंट आहे, अकाउंटंट स्टेटमेंट आहे का. किती लोकांना वाटतं अकाउंटंट स्टेटमेंट आहे, किती लोकांना वाटतं फक्त अकाउंट आहे. ज्यांनी ज्यांनी फक्त अकाउंट पर्याय निवडलेला आहे, दॅट इज करेक्ट. फायनल अकाउंट फक्त अकाउंट आहे, दॅट इज नॉट स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज कम्स ओनली स्टेटमेंट, नॉट अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट असेल, ट्रायल बॅलन्स अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन असेल, दॅट इज अकाउंट ओनली. पण बॅलन्स शीट फक्त स्टेटमेंट आहे, हा फरक बेसिकली लक्षात घ्या. वी विल गो विथ द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे,
एक्सेस ऑफ डेबिट इन ट्रेडिंग अकाउंट, जर डेबिट साइड एक्सेस असेल, डेबिट साइड इंडिकेट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, तर काय झालं, नेट लॉस झाला. नेट लॉस ट्रेडिंग अकाउंटला येतच नाही, यु नो इट. पुढचा पर्याय नेट प्रॉफिट आहे का, तर लक्षात घ्या दोन्ही गोष्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर समजतात, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट मध्ये हा पर्याय येणार नाही. नेक्स्ट आहे ग्रॉस लॉस झाला असं आपण म्हणू का. प्रश्न एक्सेस ऑफ डेबिट, हा डेबिट साइड म्हणजे एक्सपेंडिचर साइड जास्त आहे, क्रेडिट साइड इन्कम साइड असते डायरेक्ट इन्कम पेक्षा. चौथा पर्याय आहे ग्रॉस प्रॉफिट. या दोन पैकी एक पर्याय बरोबर आहे, कुठला आहे सांगा. सी इज द करेक्ट आन्सर और डी इज द करेक्ट आन्सर. ये स्टूडेंट्स, यू आर सेइंग सी 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 ऑल द स्टूडेंट्स. लक्षात घ्या डेबिट साइड जास्त असणं, खर्च जास्त असणं, किंवा डेबिट साइड जास्त आहे किंवा खर्च जास्त आहे क्रेडिट साइड पेक्षा, बेसिक फरक लक्षात घ्या. दिस इज ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड इंडिकेट डायरेक्ट एक्सपेन्सेस, इकडे खर्च तुम्ही दाखवता, ज्यावेळेस खर्चाची साइड जास्त आहे म्हणजे खर्च जास्त आहे कशापेक्षा, तो उत्पन्नापेक्षा. कुठले उत्पन्न, डायरेक्ट इन्कम. तर लक्षात घ्या जेव्हा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा, डेफिनेटली तुमचा लॉस झालेला आहे. तर ज्यांनी उत्तर सी दिलेलं आहे, 100% स्टुडंट सी उत्तर दिलेलं आहे, करेक्ट आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. एनी डाउट्स अप टू द स्टुडंट्स. अजून काही प्रश्न आपले राहिलेले, वी विल सी. इथपर्यंत काही डाउट्स आहे, इट्स क्लिअर एव्हरीथिंग ऑल द स्टुडंट्स, व्यवस्थित त्या सगळ्यांपर्यंत समजत आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, टोटल अमाउंट ऑफ लायबिलिटी साइड इन द फॉलोइंग. जे लायबिलिटी साइड असते बॅलन्स शीटची, ते काय त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड असतात. ऑथराइज कॅपिटल असतं, सबस्क्राइब कॅपिटल असतं, इश्यूड कॅपिटल असतं, पेड अप कॅपिटल असतं, किंवा ट्रायल बॅलन्स अकाउंट असं शब्द आहे. येस येस स्टुडंट, प्रश्नाकडे येऊया स्टुडंट्स. काही लोक प्रदीप तुम्ही एक प्रश्न विचारताय, एक शेवटचा प्रश्न हा घेऊया, देन वी विल गो विथ द क्वेश्चन आन्सर. पहिले ह्या प्रश्नाकडे बघूया, वी विल फोकस ऑन दिस क्वेश्चन, देन आफ्टर वी कम्स विथ द क्वेश्चन आन्सर. स्टुडंट्स, लायबिलिटी साइड मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं कॅपिटल असतं लक्षात घ्या. ऑथराइज कॅपिटल सुद्धा असतं, सबस्क्राइब असेल असेल, पेड अप असेल. टुमारो सेशन्स बॅलन्स शीटचं एकदा फॉर्मॅट तुमच्या समोर घेऊन येतो, आणि त्याच्यामध्ये ह्या चार कॅपिटलचा अर्थ शॉर्टली थोडस आपण सांगूया. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या सेशन्सला आपण एमसीक्यू डेफिनेटली घेणार आहोत. रिमेनिंग क्वेश्चन्स 40-45-50 क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न राहील उद्याच्या सेशन्सला. पण सुरुवात आपण इथून करूया, ह्या प्रश्नापासून उद्याच्या सेशन्सची आपण सुरुवात करूया. चारही कॅपिटल मधला फरक उद्याच्या सेशन्सला तुम्हाला समजून सांगेल. इश्यूड कॅपिटल काय, पेडअप कॅपिटल काय, सबस्क्राईब काय, किंवा रिमेनिंग कॅपिटल काय असतं. तर लक्षात घ्या, व्हॉट इज द आन्सर्स रिगार्डिंग विथ दिस. तर चारही प्रकारचे कॅपिटल दॅट इज इन हिअर, ट्रायल बॅलन्स ऑप्शन याच्यामध्ये येणार नाही. बेसिकली वी विल गो विथ दिस. ह्या प्रश्नापासून सुरुवात करूया, हे चारही कॅपिटल उद्याच्या सेशन तुम्हाला परत एकदा समजून सांगेल. आजच्या सेशन सर्वांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलेले, देर इज नो डाऊट विथ द स्टुडंट, सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजत आहे. लँग्वेज मध्ये काही बॅरियर्स आहे, काही समजत नाही आहे लँग्वेज मध्ये. आय एम ट्राईंग माय बेस्ट टू गो विथ द मराठी, हिंदी अँड इंग्लिश. काही गोष्टी जर समजत नसतील, टेक्निकल काही पार्ट्स असतील, तर दॅट इज रिक्वायर्ड विथ द एक्सप्लेनेशन विथ द मराठी अँड इंग्लिश कॉम्बिनेशन सांगत आहे. यू अंडरस्टूड एव्हरीथिंग स्टुडंट, सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजत आहे. मानसी तुम्ही प्रश्न विचारता, आउटसाइडिंग सबस्क्रिप्शन ऍड होतं आणि ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन येस होतं, करेक्ट आहे. काही प्रश्न आहे रिगार्डिंग टायमिंग अँड ऑल दिस थिंग्स. लक्षात घ्या, राईट नाऊ वी आर करंटली अटॅच विथ दिस टाइम. एनी चेंजेस रिगार्डिंग विथ द टाइम तुम्हाला अर्लियर इंटिमेट करण्यात येईल. युअर मॅनेजमेंट ऑथॉरिटी दे विल टेक द डिसिजन्स. पण व्हॉट इज द करंटली द टायमिंग, 6-7 आपण संध्याकाळी भेटत आहोत. एनी चेंजेस रिगार्डिंग तुमच्यापर्यंत निश्चितपर्यंत पोहोचवले जातील. वेळेमध्ये जर काही बदल असेल किंवा करायचा असेल, तर विल डेफिनेटली विल टच विथ यू. ठीक आहे स्टुडंट्स, सो आय होप तुम्हाला व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सिलेबस वगैरे अजून एक दोन सेशन एमसीक्यूज होऊ द्या, मग परत एकदा आपण थोडंसं रिकॉल करूया सिलेबसला. ठीक आहे स्टुडंट्स, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आजचं सेशन आपण इथं थांबूया. सर्वांचं परत एकदा आपण स्टॉप हिअर विथ द इग्नाइट अकॅडमीज प्लॅटफॉर्म. उद्याच्या सेशन्स मध्ये भेटूया बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि देन आफ्टर द आय विल ट्राय 40-50 एमसीक्यू घेण्याचा उद्याचं सेशन राहील. सो ऑल ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. वी स्टॉप हियर, मीट यू टू. थँक्यू.